शिक्षक आणि पदवीधर मतदार संघासाठी आज मतमोजणी। कोकणातून ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय। नाशिकमध्ये सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटलांमध्ये चुरस। नागपूर अमरावती टिकवण्याचं भाजप समोर आव्हान। सगळ्या कार्यकर्त्यांनी आयफोन वापरावा, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सूचना। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची माझाला माहिती। रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणानंतर काळजी घेण्याच्या सूचना। कोल्हापूर जिल्हा बँकेची आजही ईडीकडून झाडाझडती सुरू। काल बिद्री साखर कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांची चौकशी। मुश्रीफ यांच्याशी संबंधित संस्था ईडीच्या रडारवर। लातूरच्या रेल्वे कारखान्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेसची निर्मिती होणार। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। लातूरच्या प्रकल्पामध्ये प्रथमच मोठ्या ट्रेन्सची निर्मिती। आग्र्याच्या किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी करण्यास पुरातत्व खात्यानं परवानगी नाकारली। संतप्त शिवप्रेमींची दिल्ली हायकोर्टात याचिका। अदानी एंटरप्राइजेसकडून आगामी एफपीओ बाजारात आणण्याच्या निर्णयापासून माघार। गुंतवणूकदारांना पैसे परत करणार अदानी समूहाचं परिपत्रक। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।